कर्जमाफीसाठी महाराष्ट्र राज्यातून 77 लाख शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. कर्जदारांची पात्र अपात्र यादी लवकरच पूर्ण होत असून येणाऱ्या दिवाळीपर्यंत कर्ज मुक्ती होईल असा विश्वास सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात व्यक्त केलाय. सन 2007 साली कर्ज मुक्तीची घोषणा झाली तेव्हा ती प्रक्रिया पूर्ण व्हायला 8 महिन्यांचा कालावधी लागला होता. तशीच प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका राष्ट्रीयकृत बँकांचे अर्ज येत आहेत. येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल. विधानसभेत त्यासंबंधी निर्णय झाला असून दिवाळीपर्यंत कर्जमाफी होईल असे सहकार मंत्री देशमुख यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आणखी 12 लाख शेतकरी उरलेले आहेत तो वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा असेही त्यावेळी यांनी स्पष्ट केलं. 7-8 ला ज्या वेळेस कर्जमाफी झाली होती थोडंसं चिंतन करा की माझ्या माहितीनुसार 8-9 महिने गेले होते कर्जमाफीची घोषणा झाली. एक प्रक्रिया आहे. माझ्या माहितीनुसार 28 जूनला पहिली घोषणा झाली. बरोबर व्यवस्था अशी असते की घोषणा झाली त्याची परत कॅबिनेट पुढं एक नोट येत अशी मग त्याची कॅबिनेट पुढं आल्यानंतर तो प्रस्ताव विधानसभेनं त्याच्यासाठी तरतूद करायला पाहिजे. जे काही 34,000 कोटीचा अंदाज केलेला होता 89 लाख शेतकऱ्यांना लाभ व्हायचा अंदाज केला होता आणि हा अंदाज ह्याच्यासाठी राज्य सरकारने जोपर्यंत म्हणजे विधानसभेनं जोपर्यंत पुरवणी मागणीला या पैशाला मान्यता देत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यातून खर्च करता येत नाही आणि म्हणून विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हे मान्यता झालेले. आता पुढची नियमावली असते त्या नियमावली करण्यात जे पात्र अपात्रचं आपण नियमावली केलेली आहे कसे कुणी फॉर्मर ह्याची सर्व नियमावली केलेली आहे आणि ती सर्व प्रक्रिया आता बऱ्यापैकी संपत आलेली आहे. आता ऑनलाईन फॉर्मची 15 सप्टेंबरपर्यंत मुदत होती परत आपल्या सर्वांच्या आग्रहापर्यंत 22 वाढवलेले आहे तर ते ऑनलाईनचे फॉर्म आलेले आहेत सर्व. आता ते प्रक्रिया थांबली. आता आता बँकेनं जे फॉर्म भरून द्यायचे आहेत आपल्याला राष्ट्रीयकृत बँके आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेनं मागच्या आठवड्यापर्यंत तरी राष्ट्रीयकृत बँकेचे बऱ्यापैकी फॉर्म यायचे होते पण सातत्याने गेल्या आठवड्यातून बैठका घेऊन त्यांच्या SLBच्या ज्या अध्यक्षाची जिल्हा पातळीवरती सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व उपनिबंधकाला सूचना देऊन की तातडीने या सगळ्या DLBCची मीटिंग घेऊन या सर्व माहिती करा. माझ्या मित्र आजही बैठक चालू आहे. 1-2 दिवसामध्ये या आठवड्याभरामध्ये राष्ट्रीयकृत बँकेची सुद्धा संपूर्ण माहिती येणार आहे आणि ही माहिती आली की सॉफ्टवेअरच्या द्वारे पात्र अपात्र ठरणार आहे. आणि माझ्या माहितीनुसार दीपावळीच्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत दीपावळीच्या अगोदर आपण याचं वितरित होईल. शेतकऱ्याला जड वाटलं असतं तर 77 लाख खातेदारांनी ऑनलाईन फॉर्म भरले नसते आणि 89 लाख खातेदारापैकी 77 लाख खातेदारांनी फॉर्म भरलेले आहेत आणि म्हणून अडचण झाली असा. आता बाकीचे जे 12 लाख फॉर्म आपल्याकडे आलेले नाहीत जे 89 लाख शेतकऱ्यांची माहिती पूर्वीची होती त्यापैकी 77 लाख आहे. जवळपास 12 लाख फक्त आता फॉर्म आहे. याच्यापैकी जर आपण विचार केला तर SLBCची माहिती दिलेली असते 89 लाखाची त्याच्यात पात्र अपात्र नव्हतं ना विषय घ्या. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार मंत्री त्यात आहेत ना 89 लाखामध्ये. त्यात इन्कम टॅक्स भरणारे काही वर्ग आहे त्याच्यात सरकारी नोकरदारसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं आणि काही स्वतःहून स्वेच्छेनं मला कर्जमाफी नको म्हणणार असं एक थोडा बहुत वर्ग असू शकतो. असे 10-12 लाख राहिलेले आहेत म्हणजे न भरता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की फॉर्म किचकट आहे. एक पानाचा फॉर्म आहे स्वतःची माहिती आहे. मला परत परत आपल्याला विनंती करायची आहे की आपण फॉर्म नीट वाचा. त्यात तुम्हाला काय जड वाटलं आहे सांगा आणि जड वाटलं असतं तर जवळपास 77 लाख फॉर्म खातेदारांची संख्या आली नसते. सोलापूर.